सोलापूर शहराची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या दुहेरी पाइपलाइनचं कामाची चर्चा माध्यमातून जोरात सुरू आहे. मोदी सरकारची स्मार्ट सिटी योजना एनटीपीसी आणि महापालिकेच्या निधीतून समांतर जलवाहिनीचे काम सध्या सुरू आहे. उजनी धरणावर सोलापूर महापालिका आणि उस्मानाबाद नगरपालिकेचे पंपगृह आहे. दोन्ही पंपगृहांच्या मधोमध समांतर जलवाहिनीचा जॅकवेल होत आहे. पोचमपाड कंपनीला पावसाळ्यापूर्वी जॅकवेलची जागा ताब्यात देण्यात आली. पावसाळ्यात उजनी धरण काठोकाठ भरतं. पाणी वाढल्यानंतर जॅकवेलच्या कामाला अडथळा येऊ नये म्हणून धरणाच्या काठावर मातीचा मोठा बंधारा टाकण्यात आला. जॅकवेलसाठी खोदाई सुरू झाली. पोचमपाड कंपनीच्या लोकांनी बंधारा टाकण्यात हलगर्जीपणा केला. त्यामुळे उस्मानाबाद जॅकवेलच्या बाजूने बंधाऱ्यात पाणी शिरले. सध्या बंधारा पाण्याने काठोकाठ भरल्याने खोदाईचे काम थांबले होते. ते काम संबंधित मक्तेदार संतगतीने करत आहेत. केवळ 2% काम झाले असून तिथे काम सुरू आहे. त्या जागेत पाणी घुसले आहे. एनटीपीसी आणि स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूर शहरासाठी दुसरी समांतर जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. या जलवाहिनीसाठी धरण परिसरातील जिथून पाणी उचललं जातं त्या ठिकाणी प्रथम जॅकवेलचं काम करणं महत्वाचं आहे. ते काम संबंधित मक्तेदार संतगतीने करत आहे. केवळ 2% काम झाले असून जिथे काम सुरू आहे त्या जागेत पाणी घुसले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी महापौर श्रीकांचना यांना महापालिका आयुक्त पी शिवशंकर, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, गटनेते रियाज खरादी, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते किसान जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक नागेश भोगडे, पाणी पुरवठा अधिकारी संजय धनशेट्टी यांच्या शिष्टमंडळाने जॅकवेलच्या जागेची पाहणी केली. मक्तेदाराचा या कामात हलगर्जीपणा दिसून आला. कामाची संपूर्ण जागा पाण्यात आहे. स्मार्ट सिटीची ज्या अधिकाऱ्यांचेही लक्ष नाही. महापौर कार्यालयाकडून मक्तेदार आणि स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढंगळे पाटील यांना कार्यालयीन पत्र गेले, मात्र उजनी भेटी दौऱ्यावर कुणीही आले नाही. एनटीपीसी आणि स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूर शहरासाठी दुसरी समांतर जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. या जलवाहिनीसाठी धरण परिसरातील जिथून पाणी उचललं जातं त्या ठिकाणी प्रथम जॅकवेलचं काम करणं महत्वाचं आहे. ते काम संबंधित मक्तेदार संतगतीने करत आहे. मक्तेदार आणि तसेच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महापौर श्रीकांचना यांनी दिली आहे. पालिकेला आयुक्त एक पत्र दिलेलं आहे. स्मार्ट सिटीला सीईओला पण एक पत्र पाठवलेलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी आपण पाहणीसाठी जाणार आहे. तरी देखील स्मार्ट सिटीचे अधिकारी कुठलेही अधिकारी या ठिकाणी पाहणीसाठी आले नाही. आम्ही आयुक्त आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलं आहे. ते काम थांबवलं गेलेलं आहे. ते कामाचं करण्यासाठी सूचना केलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, तरीसुद्धा त्यांनी काम करत नाही. हे कॉन्ट्रॅक्टर असलं काम केलं तर चुकीच्या पद्धतीने काम केलं असलं तर त्यांना कारवाई करायला पाहिजे आणि ब्लॅकलिस्टमध्ये घालायला पाहिजे. तसेच स्मार्ट सिटीचे अधिकारी डेंगळे पाटील आहे, त्यांचंही जबाबदारी आहे ते पूर्ण करण्यासाठी. त्यांनी फक्त स्मार्ट सिटीसाठी आलेलं आहे, ते तर काम त्यांनी व्यवस्थित बघायला पाहिजे. वारंवार जागेवर बघून पाहणी करून लवकरात लवकर करण्याचं त्यांचं काम होतं. आणि अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून असं सोलापूर शहरासाठी 10 लाख जनतेनं वेटीत धरण्यासाठी एक काम केलं तरी चुकीचं आहे. म्हणून ह्या कॉन्ट्रॅक्टरांना कारवाई करण्यात येईल. दुहेरी पाइपलाइन आणि उजनी धरणातील जॅकवेल कामांमध्ये होत असलेली दिरंगाई योग्य नाही. वेळेच्या आत काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. तसंच होत नसेल तर संबंधितांवरती योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. आणि यांचा वर्क ऑर्डर 2019 सप्टेंबरमध्ये दिला होता. आता पुढच्या 22 मार्चपर्यंत काम संपलं पाहिजे. ठीक आहे, काही ठिकाणी कोविड असल्यामुळे उशिरा झाला. मग महत्त्वाच्या या पाणी पुरवठा योजनेमध्ये महत्त्वाच्या बाबी जॅकवेलच्या काम आहे आणि पंपिंग स्टेशनचं काम आहे. आता ज्या वेळेला उन्हाळा होता त्याच उन्हाळामध्ये या ॲटलिस्ट फ्लिंथपर्यंत 11th पर्यंत काम झाला पाहिजे होतं. आम्ही जानेवारी फेब्रुवारीपासून त्यांना ठेकेदाराला स्मार्ट सिटीला सांगत आहे मेटेरियल आणि मॅनपॉवर घेऊन तो ताबडतोब नियोजन करून उन्हाळ्यामध्येच फ्लिंथ लेवलपर्यंत कामे आणण्यासाठी. परत मार्च महिन्यामध्ये पण अजितदादा साहेबांच्या पालकमंत्री साहेबांच्या बैठकमध्ये पण इरिगेशनच्या ज्या अडचणी छोट्या अडचणी होता तो पण काढून त्यांना एप्रिलमध्ये दिला. मग 2-3 महिन्यामध्ये जॅकवेलचं काम आणि एक्सकवेशनचं काम पूर्ण होऊन फाउंडेशनचं काम झालं पाहिजे. तो पण झाला नसल्यामुळे आता परत 1 वर्ष उशिरा व्हायची शक्यता आहे. आम्ही ठेकेदारला पण 2 आठवड्यामध्ये चेअरमॅन साहेबांच्या VC मध्ये पण आम्ही सांगितलं दररोज तो पाणी डिवॉटरिंग करून तो पुढे काम झाला पाहिजे. नाहीतर परत 1 वर्षाने उशिरा होऊ शकते. आणखी शहराला पाणी मिळण्यामध्ये पण आणि प्रोजेक्ट पूर्ण होण्यामध्ये पण भरपूर विलंब होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज आम्ही महापौरच्या अध्यक्षतेने सर्व गटनेत्यांच्या माध्यमातून आणि इथे व्हिजिट केलेले
आणि तिकडे जो काफर डॅमचा काम होता तो काम व्यवस्थित झाला नसल्यामुळे पाणी आतमध्ये घुसला आणि तो काम बंद पडला आणि तो पण काम करण्यासाठी त्यांना मुभा दिला तो पण ठेकेदार असक्षमपणे त्यांनी काम केलेले दिसतात आणि स्मार्ट सिटीचा प्रशासन पण थोडं लक्ष ठेवून वर्क प्लॅन वर्क मॅनेजमेंट करून तो काम करून घेतला पाहिजे तिथे पण लक्ष ठेवलेले दिसत नाही. उजनी धरणात जॅकवेल टाकण्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि मक्तेदारांवरती कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केली आहे. आज सर्व पक्ष आम्ही एकत्र येऊन सोलापूरचा पाणी प्रश्न मिटला पाहिजे त्यासाठी ठीक आहे आम्ही सर्वांनी मिळून सांगितलं असेल की त्यावेळेस सत्तेत असलेले या विरोधक असलेले की सोलापूरचा पाणी प्रश्न पहिला मिटला पाहिजे या उद्दिष्टाने आम्ही सातत्याने प्रयत्न करत असताना आज ही परिस्थिती बघितल्यानंतर मला सोलापूरकरांना सांगावं लागतंय का काय अशी वाटतंय की आत्ता सध्याच्या परिस्थितीत तर 2 वर्ष तर आपल्याला पाणी मिळणार नाही ही परिस्थितीत आत्ता हे काम आहे. म्हणजे आपण सांगतो की मार्चला टेंडर संपलं असतं त्याच्यानंतर ते पाणी मिळालं असतं पण अशी परिस्थिती की अजून 2 वर्ष तर सोलापूरला जर आजपासून कामाची सुरुवात झाली तर अजून तर कामाची सुरुवात झालेली नाही मग मला वाटतं हे कुठंतरी ह्याचं बजेट वाढवायचं आहे या टेंडरची कॉस्टिंग वाढवायची आहे का काय हा महत्त्वाचा ह्यातला पार्ट आहे म्हणून काही अधिकारी कॉन्ट्रॅक्टरला विलंब करत आहे. करोनाचा काळ होता करोनाच्या काळामध्ये सरकारी कामामध्ये हे काम करण्याला कुठली मुभा त्यांना होतीच करोनाचं कारण ते सांगू शकत नाहीत. करोनाच्या कामामध्ये ही काम असं होतं की जिथं मनुष्य नाही आहे कोण अशी अशी त्यांची टीम घेऊन हे काम करू शकले असते. ह्याच्यामागचं मूळ कारण आहे की या टेंडरची कॉस्ट वाढली पाहिजे आणि ती कॉस्ट वाढवण्यासाठी हा सगळा विलंब होतो आहे. म्हणून मी जर म्हणतो की आत्ता सर्वांनी गटनेत्यांनी मीटिंगमध्ये ठरवल्याप्रमाणे की लवकरात लवकर त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना ब्लॅकलिस्टेड करून जे कुणी अधिकारी यांच्यावर नेमलेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई होते का ह्याच्यासाठी आपण राज्य सरकार असेल सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. उजनी धरणातील जॅकवेलच्या कामाची प्रगती ही फक्त कागदावरच दिसते. स्मार्ट सिटीचे अधिकारी कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा होत असेल तर थेट काळ्या यादीत टाका अशी माहिती काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी दिली आहे. फक्त 2% काम ह्या ठिकाणी झालेलं आहे आणि 2% कामामध्ये 1 वर्षभर ह्याला कामाला लागत होता म्हणजे 1 वर्ष अजून काम पुढं जाणार आहे आणि तोपर्यंत महापालिकेच्या हे सगळं निदर्शनात आलं आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला पटवून सांगितलं की ह्या ठिकाणी या जॅकवेलमध्ये पाणी घुसलं आहे त्यामुळे महापौरांनी सगळ्या निर्णय घेतला की साईट व्हिजिट ठेवून प्रत्यक्षात जागेवर किती काम झालं आहे आणि काय स्टेज आहे हे बघायला आम्ही आल्यानंतर हे बघितलं तर अजब कारभार आहे. फक्त 2% काम झालं आहे. आम्ही त्या ठिकाणी सोलापूर शहरातल्या लोकांना सांगतो की दुहेरी पाईपलाईन मंजूर झाली आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला लवकर पाणी मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं जर कॉन्ट्रॅक्टरनं अधिकारी वागत असेल तर मग 10 लाख लोकांची सोलापूर शहरात चेष्टा चालू आहे का. आणि महापौर मी तुम्हाला विनंती करतो आयुक्त साहेब तुम्हाला विनंती करतो लवकरात लवकर ह्या कॉन्ट्रॅक्टरला काय दंड लावायचा लावा त्याला काळ्या यादीत घ्याला पण सोलापूर शहरामध्ये जे दुहेरी लाईनचं आपलं स्वप्न आहे ते स्वप्न सोलापूर शहरातल्या लोकांना पूर्ण व्हायकरता आपण सगळे म्हणून पक्षभेद सगळे बाजूला ठेवूयात पण सोलापूर शहरातल्या लोकांना दररोज पाणी मिळावं म्हणून आपण सगळे एकत्र येऊयात आणि जो कोण दोषी असेल त्या दोषीवर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. हा तर सोलापूरकरांच्या भावनांशी खेळ झाला. मार्च 2022 काम होणं अपेक्षित असताना सध्याचे चित्र पाहिले तर अजून 4 वर्ष लागतील मग अशा मक्तेदाराला काळ्या यादी टाकण्यासह स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा देत उजनीत दुहेरी पाईपलाईनचे काम पाहणे होणे अपेक्षित आहे मात्र तसे होताना दिसत नाही लवकरात लवकर दुहेरी पाईपलाईन आणि जॅकवेलच्या कामाला गती द्यावी अशी मागणी गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव MIM पक्षाचे गटनेते रियाज खैरादी यांनी यावेळी दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर समांतर जलवाहिनीचा विषयाबद्दल ही संदर्भातली मीटिंग आपल्या कक्षामध्ये लावा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी केलेली आहे. अजितदादांनी ती माझी विनंती मान्य करून लवकरात लवकर सर्व महानगरपालिकेतले अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील यांच्या समेत एक प्लॅनिंग स्ट्रक्चर ठरलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी बघा आल्यानंतर ही परिस्थिती आहे आणि आपण शहरामध्ये या ठिकाणी सांगतो की आपण दररोज पाणी पुरवठा देऊ महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टी आज सत्तेमध्ये आलेली आहे परंतु आज 6 महिन्यानंतर निवडणूक आहेत. 6 महिन्याच्या निवडणुकीचा कालखंड पाहिला तर इथं 2.5 वर्ष ते 2.5 वर्ष या ठिकाणी पाण्याचं काम म्हणजे दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण होणार नाही. परंतु असो सोलापूर शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून लवकर हा योजना कसे काय पूर्ण होईल
माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा ह्याचा करणार आहे. अधिकाऱ्यांना आणि मक्तेदारांना सूचना वजा आदेश देण्यात आला होता की तातडीनं इतकं दिवस जे विलंब लागलेला आहे त्या समांतर जलवाहिनीच्या कामासाठी त्या ठिकाणी जॅकवेलचा विषय देखील त्या बैठकीमध्ये चर्चेला आला होता आणि माननीय आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी यांनी त्या ठिकाणी खुलासा दिला होता की ते काम प्रगतीपथावर आहे. परंतु प्रत्यक्षात आज माननीय महापौर माननीय आयुक्त आणि सगळ्या गटनेत्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी पाहणी केलं त्यावेळेस जे लिमिटेशन त्या मक्तेदाराला देण्यात आलेलं आहे त्या लिमिटेशनचा कालावधी आता संपत आला आहे तरी देखील 0% त्याचं काम दिसून येत आहे. म्हणजे त्या मक्तेदाराला पोचण्याचं आणि काही चुकीच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजामुळं हे सोलापूर शहराच्या जवळपास 10 ते 12 लाख जनतेला विटीस धरण्याचं काम हे समांतर जलवाहिनीचा जो मक्ता ज्यांनी घेतलेला आहे. पुरवठ्यासाठी जे समांतर जलवाहिनीचा जे प्रोजेक्ट होय जे योजना होती आज आम्ही प्रत्यक्षात इथं पाहणी केले ही पूर्ण फेल झालेली योजना आहे. 2025 ही योजना पूर्ण होणार नाही. आम्ही जागेवर प्रत्यक्ष पाहणी केली तर या टायमाला ते जे कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी 35% काम करायला पाहिजे होता परंतु 2% झालेला आहे. तर 2 वर्षात 2% झाला तर हे 100% काम होणार नाही. जे लोक असं करत आहे की आम्हाला दररोज पाणी पुरवठा होणार आहे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यावर एक विजन असायला पाहिजे काम करण्याची इच्छाशक्ती असायला पाहिजे. परंतु एस्टिमेट 100 कोटीपर्यंत वाढणार आहे. तुम्ही बघा ही योजना 2025 पूर्ण होणार नाही. त्यानंतर वरवडे टोलनाक्याजवळ असलेल्या ब्रेक प्रेशर टँकची पाहणी केली असता तेही काम फेल गेल्याचं दिसून आलं आहे. हे काम सुद्धा जॅकवेल करणारा मक्तेदार यांच्याकडून होत आहे. एकूणच समांतर जलवाहिनीच्या कामाची परिस्थिती पाहिली असता आणखी किती वर्षे लागतील सोलापूरकरांना पाणी मिळायला हे सध्या तरी सांगणं अवघड झालंय.